त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचा पाया आणि संबंधित उंची दिलेली असताना त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे मोजायचे याचा आपण अभ्यास केला आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता समजा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंचे सहनिर्देशक दिलेले असल्यास क्षेत्रफळ काढण्यासाठी पुढील सूत्राचा वापर करूयात. समजा ABC हा त्रिकोण आहे की ज्याचे AX1 Y1 BX2 Y2 आणि CX3 Y3 हे शिरोबिंदू आहेत. AB आणि C यापासून AP BQ आणि CR हे X अक्षावर लंब काढा. ABQP APRC आणि BQRC हे समलंब चौकोन तयार होतील. दिलेल्या आकृतीवरून त्रिकोण ABC क्षेत्रफळ बरोबर चौकोन ABQP क्षेत्रफळ अधिक चौकोन APRS क्षेत्रफळ वजा चौकोन BQRS क्षेत्रफळ. आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले समांतर बाजूंमधील अंतर. म्हणून त्रिकोण ABC क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले BQ अधिक AP गुणिले QP अधिक 1/2 गुणिले AP अधिक CR गुणिले PR वजा 1/2 गुणिले BQ अधिक CR गुणिले QR बरोबर 1/2 गुणिले Y2 अधिक Y1 गुणिले X1 वजा X2 अधिक 1/2 गुणिले Y1 अधिक Y3 गुणिले X3 वजा X1 वजा 1/2 गुणिले Y2 अधिक Y3 गुणिले X3 वजा X2 बरोबर 1/2 गुणिले X1 गुणिले Y2 वजा Y3 अधिक X2 गुणिले Y3 वजा Y1 अधिक X3 गुणिले Y1 वजा Y2. हेच आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. ऋण 1, ऋण 4, 6 आणि ऋण 3, ऋण 5 हे त्रिकोणांचे शिरोबिंदू असतील तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ मोजा. उत्तर: त्रिकोण ABC क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले X1 गुणिले Y2 वजा Y3 अधिक X2 गुणिले Y3 वजा Y1 अधिक X3 गुणिले Y1 वजा Y2 चौरस एकक बरोबर 1/2 गुणिले 1 गुणिले 6 अधिक 5 अधिक ऋण 4 गुणिले ऋण 5 वजा 1 अधिक ऋण 3 गुणिले ऋण 1 वजा 6 चौरस एकक. 1/2 गुणिले 1 गुणिले 11 अधिक ऋण 4 गुणिले ऋण 6 अधिक ऋण 3 गुणिले ऋण 7 चौरस एकक बरोबर 1/2 गुणिले 11 अधिक 24 अधिक 21 चौरस एकक बरोबर 1/2 गुणिले 56 चौरस एकक बरोबर 28 चौरस एकक.